हिंद मित्रांनो तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंच्याहत्तर वर्षापूर्वी याच दिवशी भारतीय संविधान समितीने आपलं संविधान अंमलात आणलं होतं त्या स्मरणार्थ तेव्हापासून दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो यावेळेचा हा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आहे या प्रजासत्ताक दिनी भारतीय भूमीला वंदन करून आजच्या सत्राला आपण सुरुवात करूया या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला स्टेडियमला काय नाव देण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला स्टेडियम हे आता बिपिन रावत स्टेडियम या नावाने ओळखले जाईल या स्टेडियमच्या नवीन नावासह याचं उद्घाटन कोणी केलं आहे तर जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या स्टेडियमचं उद्घाटन केलं आहे आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा संस्थात्मक श्रेणीतील दोन हजार चोवीससाठीचा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर हा जो सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार आहे हा संस्थात्मक श्रेणीत सिक्स्टी पॅराशूट फील्ड हॉस्पिटलला देण्यात आलेला आहे हे जे सिक्स्टी पॅराशूट फील्ड हॉस्पिटल आहे हे उत्तर प्रदेशमध्ये स्थित असून याची स्थापना एकोणीसशे मध्ये करण्यात आली होती व हे जे हॉस्पिटल आहे हे भारतीय सशस्त्र दलाची एकमेव हवाई वैद्यकीय आस्थापना आहे या हॉस्पिटल युनिटने आपत्ती व्यवस्थापनामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे त्यासाठीच याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मित्रांनो दोन हजार तेरा मध्ये उत्तराखंड राज्यामध्ये जी ढगपुटी झाली होती त्यावेळेस या हॉस्पिटल युनिटने महत्वपूर्ण योगदान दिलं होतं तसेच दोन हजार पंधरामध्ये नेपाळ भूकंपाच्या वेळेस ऑपरेशन मैत्री तर इंडोनेशियातील दोन हजार अठराच्या सुनामीच्या वेळेस ऑपरेशन समुद्र मैत्री राबून या दोन्ही देशांना या युनिटने वैद्यकीय मदत दिली होती मित्रांनो या पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हा पुरस्कार सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी म्हणजेच तेवीस जानेवारी रोजी दोन हजार एकोणीस पासून देण्यात येत आहे व हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार दोन श्रेणी देण्यात येतो एक संस्थात्मक श्रेणी आणि दुसरा पुरस्कार व्यक्तीसाठी दिला जातो यातील संस्थात्मक श्रेणीतील विजेत्याला एकावन्न लाख तर व्यक्तीसाठी पाच लाख रुपये देण्यात येतात बरं दोन हजार तेवीस मधील हा पुरस्कार कोणत्या संस्थेने मिळवला होता तर ओडिशा स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आणि लुंगले फायर स्टेशन मिझोराम या दोन संस्थांना हा मागच्या वर्षी पुरस्कार देण्यात आला होता प्रश्न क्रमांक दुसरा पहा ऑस्कर दोन हजार चोवीस साठी नामांकन मिळालेल्या टू किल अ टायगर या माहितीपटाचे दिग्दर्शन कोणी केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच निशा पाहुजा यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे व हा जो माहितीपट आहे हा माहितीपट झारखंडमधील तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेवर आधारित असून या घटनेनंतर त्या अल्पवयीन मुलीला व तिच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी सुद्धा किती संघर्ष करावा लागला आहे हे या चित्रपटात प्रदर्शित करण्यात आला आहे या ज्या निशा ज्या आहेत या भारतवंशाच्या कॅनेडियन चित्रपट निर्मात्या आहेत त्यांच्या या चित्रपटाला टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट कॅनेडियन फीचर फिल्मसाठी अँप्लिफाय वाईस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं प्रश्न क्रमांक तिसरा अयोध्येत स्थापित करण्यात आलेल्या भगवान श्रीरामाच्या मूर्तीला काय नाव देण्यात आले अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो अयोध्येत पाच वर्षीय बालक स्वरूपातील भगवान श्रीरामचंद्राची मूर्ती स्थापन करण्यात आली असून ही मूर्ती बालकराम या नावाने ओळखली जाईल या मूर्तीची निर्मिती कोणी केली आहे तरी आधी आपण पाहिलं होतं की अरुण योगीराज यांनी या मूर्तीची निर्मिती केली आहे या मूर्तीची वैशिष्ट्ये सांगायची म्हणजे ही मूर्ती एकावन्न इंच उंच असून प्रभू रामचंद्र यात कमळावर उभे टाकले आहेत तसेच या मूर्तीमध्ये भगवान विष्णूचे दहा अवतार सुद्धा कोरलेले आहेत व यामध्ये गणेश ओमचक्र चक्र शंख गदा स्वास्तिक सुद्धा आहे आणि सर्वात वर प्रभू रामचंद्राच्या सूर्यवंशाची म्हणजे सूर्याची सुद्धा प्रतिमा कोरलेली आहे व हे जे अयोध्या मंदिर आहे याची निर्मिती नागर शैलीमध्ये करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा दोन हजार तेवीस साठीचा सी मेन्स टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी पटकावला तर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार भारताच्या सूर्यकुमार यादव यांनी पटकावला आहे मित्रांनो याआधीचा हा पुरस्कार सुद्धा सूर्यकुमार यादव यांनीच पटकावला होता आणि आता सलग दुसऱ्यांदा त्यांनी हा पुरस्कार पटकावला आहे याबरोबरच हा पुरस्कार दोनदा जिंकणारे ते एकमेव खेळाडू ठरलेले आहेत सूर्यकुमार यांची दोन हजार तेवीस मधील कामगिरी सांगायची झाली तर त्यांनी सतरा डावात एकशे पंचावन्न पॉईंट पंच्याण्णवच्या स्ट्राईक रेट ने सातशे तेहतीस धावा केलेल्या आहेत याच काळात त्यांनी दोन शतके आणि पाच अर्ध शतके झळकावली आहेत आणि मित्रांनो आय सी सी ने दोन हजार तेवीस चा पुरुषांचा टी ट्वेंटी संघ जाहीर केला असून त्याचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांनाच करण्यात आलेला आहे यासह आय सी सी द्वारे जे इतर पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा नोट करून घ्या आयसीसी महिला टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार वेस्ट इंडिजच्या हॅली मॅथ्यूज यांनी पटकावला आहे आयसीसी मेन्स असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार केनियाच्या क्विंटर एबेल तर महिला मध्ये हाच पुरस्कार नेदरलँडच्या बास डिलिडे यांनी पटकावला आहे आय सी सी मेन्स इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र तर आयसीसी वुमेन्स इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या फोबी लिच यांनी पटकावलेला आहे आणि आयसीसीने दोन हजार तेवीस साठीचा सा जो पुरुषांचा सा दिवसीय संघ जाहीर केला आहे त्यात एकूण सहा भारतीयांचा समावेश असून या संघाचे कर्णधार हे रोहित शर्मा आहेत आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे तर भारत कोणत्या देशाच्या साथीने खंजर हा युद्धाभ्यास आयोजित करतो तर हा जो खंजर युद्धाभ्यास आहे हा भारत किर्गिस्तान या देशाच्या साथीने आयोजित करतो व यावेळेस हा अकरावा सराव बावीस जानेवारीपासून सुरू झाला आहे व हा सराव तीन फेब्रुवारी पर्यंत चालेल बरं यावेळेस युद्धा हा युद्धाभ्यास कुठे आयोजित करण्यात येत आहे तर भारतातील हिमाचल प्रदेश या राज्यात हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात येत आहे मित्रांनो याआधी आपण पाहिलं होतं की सायक्लॉन युद्धाभ्यासाची दुसरी आवृत्ती इजिप्त मधील येथे आयोजित करण्यात येत आहे याआधी सहयोग कायजीना युद्धाभ्यास चेन्नईच्या किनाऱ्यावर आयोजित करण्यात आला होता व हा युद्धाभ्यास भारत आणि जपान या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो डेझर्ट सायक्लॉन हा अभ्यास दोन ते पंधरा जानेवारी दरम्यान राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला होता व हा युद्धाभ्यास भारत युए या देशाच्या साथीने आयोजित करतो विनबेक्सची चौथी आवृत्ती व्हिएतनाम मधील हानोई येथे पार पडलेली आहे ऑस्ट्रा हिंद युद्धाभ्यासाचं आयोजन ऑस्ट्रेलियातील परत येथे करण्यात आलं होतं सूर्यकिरण युद्धाभ्यास भारत आणि नेपाळ या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो वज्रप्रहार भारत आणि अमेरिका मित्र शक्ती भारत श्रीलंका बोंगोसागर भारत बांगलादेश हरिमाऊ शक्ती भारत मलेशिया संप्रीती भारत बांगलादेश युद्ध अभ्यास भारत अमेरिका तर वरुण युद्धाभ्यास हा भारत आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान केला जातो नेक्स्ट क्वेश्चन पहा आता कोणत्या शेअर मार्केटला मागे टाकून भारतीय शेअर मार्केट हे जगातील चौथे मोठे इक्विटी मार्केट बनले आहे तर आता भारतीय शेअर मार्केटने हाँगकाँगला मागे टाकून हे चौथे स्थान पटकावलेलं आहे ब्लुमबर्गच्या माहितीनुसार भारतीय एक्सचेंजवर स्टॉकचे मूल्य हे चार पॉईंट तेहतीस ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे प्रथमच भारतीय शेअर मार्केटने चार ट्रिलियनचा सुद्धा टप्पा पार केलेला आहे मित्रांनो जगातील सर्वात मोठं शेअर मार्केट कोणतं आहे तर अमेरिकेचं शेअर मार्केट हे जगातील सर्वात मोठं शेअर मार्केट आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे तर तिसऱ्या क्रमांकावर जपान आहे प्रश्न क्रमांक सातवा नुकतीच आता जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केले तर आता डब्ल्यू एच ओने ने केप दे या देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केलेला आहे मित्रांनो मॉरिशियस आणि अल्जेरियानंतर मलेरियामुक्त होणारा केपोर डे हा आफ्रिकन प्रदेशातील तिसरा देश ठरला आहे कोणत्या देशाला मलेरिया मुक्त कधी घोषित केलं जातं ज्यावेळेस त्या देशामध्ये तीन वर्षापासून एकही मलेरियाची केस आढळत नाही त्यावेळेस त्या देशाला मलेरिया मुक्त केलं जातं बरं मलेरिया दिवस कधी साजरा केला जातो तर पंचवीस एप्रिल रोजी मलेरिया दिन साजरा केला जातो मलेरिया हा आजार होण्यासाठी प्लाझ्मोडियम युवाक्स हा आदिजीव कारणीभूत असतो व या आदिजीवाचा प्रसार अॅनाफिलिस डासाची मादी करते आता हा प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या राज्याने शैक्षणिक परिवर्तनासाठी माय स्कूल माय प्राईड ही मोहीम सुरू केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच हिमाचल प्रदेश या राज्याने माय स्कूल माय प्राईड ही मोहीम सुरू केलेली आहे व या मोहिमे अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षक व्यावसायिक गृहिणी आणि इतर समुदाय सदस्यांना वेतनाशिवाय शैक्षणिक सहाय्य सल्लागार म्हणून सेवा देण्यास प्रोत्साहित केलं जाणार आहे मित्रांनो इथे हिमाचल प्रदेश राज्याचा उल्लेख आला आहे कालच हिमाचल प्रदेश राज्याने आपला स्थापना दिवस साजरा केला होता हिमाचल प्रदेश या राज्याची स्थापना कधी करण्यात आली होती तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये हिमाचल प्रदेश या राज्याला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला होता आणि स्थापनेनुसार हे भारतातील अठरावे राज्य होते प्रश्न क्रमांक नववा प्रतिष्ठित फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर या पुरस्काराने अमित मिश्रा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे मित्रांनो याच पुरस्काराने याआधी जवाहरलाल नेहरू यांना सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं व यावेळेस हा पुरस्कार अजित मिश्रा यांनी पटकावला आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा नुकताच एन डी आर एफने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला तर डी आर एफ ने आपला एकोणीसावा स्थापना दिवस साजरा केलेला आहे एकोणीस जानेवारी रोजी आर एफचा स्थापना दिवस साजरा केला जातो व यावर्षी एन डी आर एकोणीसावा स्थापना दिवस होता एनडीआरएफ आर एफ म्हणजे काय तर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स असं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना दोन हजार सहा मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच अंतर्गत करण्यात आली होती आणि एनडीआरएफ हे गृह मंत्रालया अंतर्गत कार्यकर्त याच्या स्थापनेवेळेस यामध्ये सहा बटालियन होत्या व सध्या आता याच्यात एकूण बारा बटालियन आहेत याचा मोठा काय आहे मोटो का तर आपदा सेवा सदेव असा याचा मोठा आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो राष्ट्रीय मतदार दिवस आहे हा दरवर्षी पंचवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो यावेळेसचा हा कितवा राष्ट्रीय मतदार दिवस आहे तर या हा चौदावा राष्ट्रीय मतदार दिवस आहे हा दिवस दोन हजार अकरापासून साजरा करण्यात येत आहे व हा दिवस पंचवीस जानेवारी रोजीच का साजरा केला जातो तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती त्यासाठी हा दिवस पंचवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो यावेळेसची या दिवसाची थीम काय आहे तर नथिंग लाईक कोटिंग आय वोट फॉर शुअर आशियाची थीम आहे मागच्या वर्षी सुद्धा हीच थीम होती व यावर्षी सुद्धा हीच थीम ठेवण्यात आलेली आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार तेवीस चे आयोजन कोटे करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद